नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सिंधुदुर्ग शहर चालक पोलीसवरती दोन हजार एकोणीसमध्ये विचारलेला हा प्रश्न जे काम सोळा माणसे छत्तीस दिवसात करू शकतात तेच काम चोवीस दिवसात पूर्ण करण्यासाठी किती जास्त माणसे कामावर लावावी लागतील तर आपल्याला सगळ्यात पहिले इथे एम डी एच मसाल्यांचा वापर करायचा आहे तर एम डी एच म्हणजे काय तर मेन वन डी वन एच वन एम म्हणजे माणसं मेन ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात डी म्हणजे डेज ज्याला दिवस म्हणतात आणि एच म्हणजे आर ज्याला मराठीमध्ये तास म्हणतात भागीला डब्ल्यू एन बरोबर एम टू डी टू एच टू तर हे पण माणसंच दिवस आणि तास भागीला डब्ल्यू टू तर हे डब्ल्यू वन असतं वर्क ज्याला काम म्हणतात किती काम करायचं आहे तर ह्या फॉर्म्युलाचा सूत्राचा वापर करूया ज्या गोष्टी दिलेल्या नाहीत त्या एकच कन्सिडर करायच्या आहेत तर सोळा माणसे दिलेले आहेत म्हणजे एम दिलेलं आहे सोळा डी दिलेला आहे छत्तीस दिवस त्यानंतर तास आणि काम दिलेलं नाही म्हणजे सेमच काम असणार आहे इज इक्वल टू बरोबर तेच काम करण्यास चोवीस दिवसात पूर्ण करायचं आता ते काम चोवीस दिवस दिलेले आहेत तुम्हाला माणसं किती घ्यायची आहेत ते माहिती नाहीत पण इथे काय प्रश्न दिलेला आहेत ते काम करण्यासाठी किती जास्त माणसं लागतील म्हणजे ऑलरेडी सोळा माणसं जर असतील त्याच्यामध्ये अजून तुम्हाला किती जास्त माणसं घ्यावी लागतील हा इथे थोडासा ट्रिकी प्रश्न आहे तर हा चोवीस इकडे पाठवायचा गुणाकारातला चोवीस इकडे पाठवला तर हा भागाकारात जाईल तर इथे येईल आठ त्रिक चोवीस आठ दोन्ही सोळा तीन एक तीन, तीन बार दोन्ही बार त्रिक छत्तीस तर बारा गुणीला दोन म्हणजेच किती येतील सोळा प्लस एक्स बरोबर चोवीस येईल बारा गुण दोन्ही चोवीस तर सोळा प्लस एक्स बरोबर येतील चोवीस तर एक्स बरोबर हा सोळा इथे प्लसमध्ये आहे तिकडे पाठवला हा मायनसमध्ये जाईल तर चोवीस वजा सोळा येथील आठ तर किती जास्त माणसं कामावर लागतील तर ऑप्शन क्रमांक एक आठ माणसं लागतील आशा करतो की तुम्हाला हे गणित समजलं असेल अशाच प्रकारचे गणित आपण इथे घेणार आहोत आत्तापुरतं एवढंच परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद